आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्यने बोलतीच बंद करून टाकली माझी. म्हणजे अहो मॅडम, समजीच गडबड झाली बघ. म्हणजे फक्त डिवोर्स पेपर लिहिलंय म्हणून आपण त्या पाकिटावरती विश्वास ठेवला, पण त्याचा डिवोर्स पेपर नव्हते. मी जे तुम्हाला स्माइलीचा फोटो पाठवलाय ना, तो पेपर होता. अरे बापरे, म्हणजे सगळंच मुसळ केरात गेलं म्हणायचं. त्या अनुच्या नकळत तिच्या रूम मध्ये केलेली शोधाशोध, ते पुष्पाला तडमडत पाठवलं, ते या गडबडीमध्ये मी ते पेपर चेक करायचं राहून गेलं माझ्याकडून. आणि तुलाही वाटलं असेल ना की मी ते चेक केले असतील म्हणून. सॉरी. अहो नाही मॅडम, खर तर माझं पण चुकलंच की आपली ना जरा घाई गडबड झाली हो म्हणून त्या आदित्याचं फावलं बघ. पण नशीब अहो, मामांनी ना ते पाकिट हातात घेतलं होतं पण उघडून बघितलं नाहीतर लई मोठी पंचायत झाली असती. मला गिल्ट आला आता एकदम. नशिबानेच वाचलो ग आपण. उद्या येऊ दे पुष्पा, चांगली खबर घेते तिची. नाही नाही मॅडम, तुम्ही प्लीज पुष्पाताईंना काही बोलू नका. त्यांना इथं काय घडतं ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, त्यांचा ह्याच्यात काहीच दोष नाहीये. पण त्या आदित्याचा कहर बघा ना, त्या डिवोर्स पेपर माझ्यासमोर नुसतं नाचवले नाही, माझ्यासमोर ते जाळून टाकले. देवा, जे सगळं आपल्यावरच उलटलं म्हणायचं. आदित्य हवेत असेल ना आता. नाही तर काय, पण असो मला असं वाटतं आपण ना त्याच्यावरती विचार नाही केला पाहिजे, नाही तर उगीच खचून जाऊ आपण. पण असो, एक डाव फसला म्हणून काय झालं, माझ्याकडे दुसरा डाव तयार. कुठला सांगते, खर तर तेच सांगायला मी इथं आली. माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुठला प्लॅन? प्लॅन. Wow.